मिरची वडा म्हटलं की एकदम तोंडाला पाणी सुटते आज आपण एकदम टेस्टी असा मिरची वडा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेली आहे दीड कप स्वच्छ चाळून घेतलेले बेसन पीठ आपण जे रोज रेग्युलर पीठ वापरतो तेच हे पीठ आहे यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा घालून पाणी न घालताच सुरुवातीला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय आणि आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचे मिश्रण तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात की हे मिश्रण कशा प्रकारे तयार झालेले आहे हे मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता आपण हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूया तोपर्यंत यासाठी आपण भाजी करून घेणार आहोत भाजी करण्यासाठी इथे मी आठ मध्यम आकाराचे बटाटे शिजून घेतलेले आहेत शिजून घेतल्यानंतर हे बटाटे आपल्याला हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत हातानेच मॅश केल्यामुळे या बटाट्यामध्ये चांगला क्रंच राहतो आता आपण या बटाट्याची भाजी बनवूयात तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक चमचा ठेचून घेतलेला लसण अर्धा चमचा आल्याचा कीस आल्याचा कीस घालून या फोडणीमध्ये कच्चेपणा कमी होईपर्यंत हलकंसं परतून घेणार आहोत यानंतर तीन ते ती चार ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकतात आणि हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये चांगली परतून घेणार आहोत या मिरचीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आता यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत हळद फोडणीमध्ये घातल्यामुळे भाजीचा रंग खूप छान येतो तर आता आपण यामध्ये मॅश करून घेतलेले बटाटे घालूयात आता यामध्ये लगेच काही सुके मसाले घालूयात पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धने पावडर जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस तुम्ही टाकू शकतात अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले एक जीव करून घेऊयात आता आपली भाजी चांगली एक जीव झालेली आहे यामध्ये थोडीशी हिरवी गाराशी कोथिंबीर घालूयात जर तुम्हाला आलू वडा सांबरची रेसिपी पाहायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात कोथिंबीर घालून परत एकदा या भाजीला चांगले एकत्रित करून घेणार आहोत मिरची वड्यासाठी स्टफिंगची भाजी तयार झालेली आहे तयार झालेली भाजी थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊयात मिरची वडे बनवण्यासाठी अशा प्रकारच्या मिरच्या मार्केटमध्ये इझिली मिळतात या मिरच्या कमी तिखट असतात या मिरच्या घेताना एकदम कवळ्या पाहून घ्या म्हणजे या छान तळल्या जातात आपण या मिरचीला वरच्या साईडने कट मारून घेणार आहोत फक्त वरच्या साईडनेच आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये छान स्टफिंग बसते तर तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे फक्त वरच्या साईडनेच ही मिरची कट करून घेतलेली आहे कट करून झाल्यानंतर याच्यामधल्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे इतर राहिलेल्या मिरच्याच्यासुद्धा बिया काढून घेते अशा प्रकारे आपल्याला यामधल्या बिया काढून तयार केलेली भाजीचे स्टफिंग भरून घ्यायचे आहे स्टफिंग भरताना मिरचीमध्ये चांगले प्रेस करून भरा म्हणजे मिरचीचा वडा एकदम छान लागतो तर अशा प्रकारे आपल्याला मिरची चांगली प्रेस करून भरायची आहे अशाच प्रकारे राहिलेल्या इतरही मिरच्या भरून घेते आणि तयार केलेल्या पिठाच्या मिश्रणामध्ये एक एक मिरची डीप करून घेणार आहोत वरच्या साईडने चमच्याने अशा प्रकारे पीठ सोडून घ्या म्हणजे सगळ्याच मिरचीला चांगले पीठ लागते तर आता आपण डीप करून घेतलेली मिरची गरम तेलामध्ये एक एक करून तळून घेऊयात गरम तेलामध्ये दोन ते तीन मिरच्या एका वेळेला सोडून या मिरच्या छान तळून घेणार आहोत दोन ते तीन वेळेस उलट पलट करून झाल्यानंतर आपले मिरची वडे तयार होतात हे मिरचीचे वडे तुम्ही दह्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात तर आता आपले मिरचीचे वडे बनून तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा